त्यांच्यावरती जेव्हा गोळीबार झाला आणि मृत्यू झाला, त्यानंतर दोन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि एक जण अजून फरार असल्याची माहिती आहे. तर या दोन आरोपींपैकी एक जण हा हरियाणातला आणि दुसरा हा उत्तर प्रदेशमधील असल्याचं समोर आलेलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आणि त्यांच्या मृत्यूनंतर निधनानंतर आता लीलावती रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा अनेक सेलिब्रिटींची गर्दी आहे. तर हत्या प्रकरणातील आरोपींची नावं सुद्धा आता समोर आलेली आहेत. कर्नेल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी या दोन्ही आरोपींची नावं आहे. आरोपी कर्नेल सिंग हा हरियाणाचा रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर धर्मराज कश्यप हा यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. याच दोन आरोपींनी काल बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार केला होता. कर्नेल सिंग आणि धर्मराज अशी या दोघांची नावं आहेत. कर्नेल सिंग हा हरियाणाचा रहिवाशी आहे, तर धर्मराज कश्यप हा यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे. रुपाली बळवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. रुपाली, दोन आरोपींची नावं यामध्ये समोर आलेली आहे, एक हरियाणातील आणि एक यूपी मधील आहे. काय सविस्तर अपडेट आहे या आरोपींबद्दल आणि तिसरा आरोपी अजूनही फरार असल्याचं कळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांच्यावरती काल मुंबईमध्ये मुंबईच्या बांद्रा परिसरातील खेरवाडी भागामध्ये त्यांच्यावरती गोळीबार झाला होता. 3 राऊंड फायर झाल्याची आपल्याला माहिती आहे आणि याच गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू देखील झालेला होता. काल लीलावती रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आज पहाटे त्यांना कूपर रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे. त्यांचं पार्थिवाचं खरं तर त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम देखील केलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांद्रामध्ये मागच्या अनेक दिवसापासून SRAचा एका प्रकल्पावरून खरं तर वाद चालू होता आणि याच वादामधून बाबा सिद्दीकी यांना धमकी देखील देण्यात आली होती आणि याच प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गोळीबार झाल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळत आहे. याच प्रकरणामध्ये पोलिसांनी काल रात्री दोन खरं तर आरोपी जे त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक केलेली आहे आणि तिसऱ्या आरोपीचा अद्यापही खरं तर शोध चालू आहे. हे जे दोन आरोपी आहेत त्याच्यामधला एक जण जो आहे तो हरियाणाचा तर दुसरा यूपीचा असल्याचा माणूस आपल्याला कळत आहे. मात्र या एकूणच या कालच्या घटनेनंतर मुंबईमध्ये एक मोठी खळबळ माजल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दीकी हे फक्त एक राजकीय नेतेच नव्हते तर त्यांचे बॉलिवूडमध्ये पण त्यांचे खूप चांगले संबंध होते. त्याच्यामुळे राजकारण आणि बॉलिवूड क्षेत्र दोन्ही खरं तर ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कालपासून आपण बघितलं तर अनेक राजकीय नेते यांनी सुद्धा काल लीलावती रुग्णालयामध्ये आलं होतं आणि त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता याच्या पुढे आपण पाहत आहोत की जे बाबा सिद्दीकी यांचं जे यांचा जो मृतदेह आहे जे शरीर जे आहे ते आता खरं तर कुपर रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर थांबवती आहे.